मंडळी, आज शंकरे आणि शितली जाणार आहेत सिनेमाला, पण त्यांच्या मार्गात आली आहे शिवली नावाची मांजर. बघूया या लव्ह स्टोरीमधील आणखी एक गंमत, जी तुमच्या समोर घेऊन येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्विक प्रताप, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि रत्नागिरीचा हिरा प्रथमेश. गप गप शिवले, किती रडतीस ग सकाळ धरण, किती रडतीस. ते बघ कस आहे, जाणारा जातोय, त्याच्यामुळे थांबायचं नाही आपण. असं रडत कडत बसायचं नाही, आयुष्य पडलंय तू. शितले, इथं काय करतेस तू? कवा धरण तुझी बस स्टॉपला वाट बघतोय, दोन पिक्चरची तिकीट काढलेत, कवा येणार होतीस तू? वाट बघितलीस मग काय झालं तवा एवढं? मागच्या टायमाला मी वाट बघत होते तेव्हा मला काय म्हणलं, लय डायलॉग मारलेस. काय म्हणलो? मला काय म्हणलं, वाट बघायची असती, वाट बघण्यानं प्रेम वाढते. वाढतेच. इंतजार का सबर काय म्हणतात ते, फलका काय मिठा होत आहे. तू होत आहे की एवढे डायलॉग मारतोयस? मग आता वाट बघितलं तर काय बिघडलं तुझं? तेव्हा वाट बघितलं तर कुठं काय बिघडलं, वाढलंच आहे की प्रेम? मग किती वाढलंय सांग की. माझ्या दिलाचा टँकर काटोकाट भरलाय. तू एकदा हो म्हण, यो वीरानं आलेला इश्काचा दुष्काळ आहे का नाही असं संपव तू. काय शितले साप आहे ही धामन आहे वय आपली, म्हणजे टिटवी आहे वय. कसं बोलतोय? ही काय करते इथं? काय करते म्हणजे माझी मैत्रीण आहे ती, सकाळ धरण रडती त्याच्यामुळे माझ्या बरोबर आली ती. रडती म्हणजे रडायला काय झालं? रडायला काय झालं? काय रडून म्हातारा टपकला का काय? आजी मला काय हाडबीड आहे काय तुझ्या? हा म्हातारा टपकला असत तर हित काही करायला आली असती ती मरायला. मी तर घरी नसती उलटली वय. काय बाबा नको रडू, नाक गळे पतू रडती. ए गपशी, गावात तुझ्या शेवडाचा पुरी येईल. वय तिकडं. मग ती का रडतीय सांगा ना, मी झाली तर. अरे तिचा पम्या. मेला नाही मग? मला सोडून गेला. गप आमची भांडणा झाली आहे ती. गप 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 नेहमीच होतात पण आता जास्तीची झाली. उगी उगी तो मला म्हणला तुझ्या कानाखालीच मारीन. मी त्याला म्हणलो मम्मी काय ऐकून घेणार, मी तो बुकीच टाकीन. मग तो म्हणला तुला खवडा दे. मम्मी म्हणलं मी तुला चिमकुटा काढन. घेणाडी प्रेम करता का कुस्त्या खेळता गे? शंकर्या काय माझा ब्रेकअप झाला. आला का चांगलं झालंय की मग? मी काय वंगळ बोलतोय होय, चांगलाच आहे की. ए शिवले, ती पोरग नाही चांगलं, मावा खातय गुटखा खातय आणि गावच्या भीती रंगवत फिरत हित ना तिथन. गॉगल लावून शायनिंग मारत ऐक, माझं चांगलं झालं तुझं. जगणार आहेस तू गप्पस, तू रडू नकोस. लाजबीज वाटते काय रे तुला असं बोलतात? ऐक माझा ऐक, तुम्ही टिकत बस माझा ऐक. तिला रडत बसू दे बघ, मी तिकीट आणलेत आपण पिक्चरला जाऊ. लाज वाटते तुला? इथं माझी जीवा भावाची मैत्रीण रडत बसली. अरे जेव्हा मी तुझ्या आठवणीत रडती तेव्हा ती मला खांदा देती, आणि आता ती पम्याच्या आठवणीत रडती तर तिला खांदा नकोय द्यायला. पिक्चर वरून आलो की खांदा आता चल की पिक्चरला. असं काय करतोस? ऐक माझ ऐक. शंकर्या मला सगळं कळत. माझा पम्या आहे ना पम्या, मला जत्रत घेऊन जायचा आणि मग हात धरून असं तंबू माग न्यायचं आणि माझ्याशी गोलू गोलू गप्पा मारायचा, कुसूर पुसूर बोलायचा. बोलता बोलता असं जवळ वडायचं आणि हळूच कमरेत हात घालायचा. जवळ वळल्यानंतर त्याच्या तोंडातून येणारा तो माव्याचा वास.
तुझ्या नाकात दरवळतो काय लगातळी भद्री प्रेम आहे हिच हिला तो माव्याचा वास आवडतोय तुला सांगतो शिकले तुला भेटायला यायचं म्हटल्यावर ना मी बचकावर बडीशेप खातोय ना आखी बाटली शेंट मारतोय तरी एक फुटावर नस प्रेम करतोयस ना माझ्यावर तू पमे बघ किती छान प्रेम करतोय तुझ्या काय प्रेम करतोय गप गप शिवले रडू नकोस हे बघ कसं आहे जाणारा माणूस जातोय आपण रडत नाही बसायचं अगं आयुष्य पडले का नाही तुझ्या समोर जगायचं ग जगायचं हा मग जाणारा जातोय तू बी जा शिवले घरी जा आईला घरकामात मदत कर बापाला म्हणाव माझ्यासाठी स्थळ बघ लगीन कर आणि जा एकदाची गावात अरे तसं नाही ते पम्या बेन बेकार आहे त्याची प्रत्येक गावात एक शिवली आहे पुष्पाची तिकीट मिळत नव्हती मी कशी बशी ब्लॅक ना आणल्या ती कॉर्नरच्या दोन तिकीट आहे ती चल की माझ्या बरोबर कॉर्नरची तिकीट काय जगातली सगळी कपल कॉर्नर ची तिकीट काढत्यात कुणालाच पिक्चर बघायचा नसतोय तुला सांगते शिटली एक पिक्चर दादा वेळा बघितलाय आम्ही तरी पण आता स्टोरी विचारली त्याला नाही जमणार दादा यावेळी बघितलाय का नाही मला एकदा तरी बघू दे एकदा तरी बघू दे ग मागच्या महिन्यात पण आम्ही पिक्चरला चाललो होतो तेव्हा तुझा पाय मोडला म्हणून गेलो नाही आता तुझा ब्रेकअप झाला एकदा तरी जाऊ दे की ग मला का मधी मधी करते आहे की जाऊ दे की मला मुद्दाम करते हे मुद्दाम करते मी तुला ओढलं की ती स्वतःजवळ ओढते तुला नाही जात मी कुठं जात नाही मी काही त्याच्यावर गुलू गुलू गप्पा बिलाय मारणार आपण पिक्चरला नाही गेलो तर मग ती ती कस करायचं काय काय कस करायचं हा उचपट की थोबाड काय करायचंय बोलणार आहेस वय पप्पीचं कसं करायचं तुझा पम्या लय मोठा इम्रान हाशमी भारी पप्पी घ्यायचा वाटा इम्रान हाशमी स्वतः लाल लाल लोटांचा असा चंबू करायचा माझ्या गालावर ठेवायचा आणि ते निशान पडायचं की नाही ते तो घेऊन असं गावात मिरवा वाटायचं लय मोठा तुझ्या पम्यानं पप्पी घेतल्यावर निशान पडायचं काय लिस्टिप लावतो का काय पम्या तुझा बनारसी पान खायचा बनारसी पान मावा खाऊन कंटाळा आला की बनारसी पान खायचा माहिती आहे काय अगं तुला माहित नाही तुझं प्रेम लय छपरी आहे मावा खाल्ला का बनारसी पान खात खातम करते शिवले आता बास झालं आता मी हा देईन तुला अजिबात रडायचं नाही अगं पाणी आटवलंयस ग डोळ्यातलं भूक लागली का तुला भूक लागली खायचं तुला काय खायचं मी सांगते शंकर्याला शंकर्या माझ्या शिवलीसाठी वडापाव घेऊन ये शिकले ऐक अर्धा तास झाला इथं आपण वडापाव आणायला गेलो तो पिक्चर अर्धा सुटला आपला नाही म्हणाल कसा हसरे शंकर्या तू सगळे पुरुष मिले सारखेच असतात चिडू नको की असंच करते ते रडू तरी नको तू तसलाच आहेस त्यांच्या सारखा रडू नको मला वांगळा वाटतो तू रडायला लागल्या तर डोळे मला नको ते रुमाल पम्याचा रुमाल पम्याचा रुमाल नाही की हो मुद्दाम रडती आहे काय बी खावलं की पम्या पम्या करून रडती पम्याचा रुमाल आहे हो पम्याचा रुमाल आहे शेवटू शेम आहे अशाच रुमालाने घाम पुसायचा त्यो ए ए किंडे ए हो ब्लॅक ह्यो एसटी स्टँड वरनं घेतलेला रुमाल आहे तुझ्या पम्यानं पण तिथनंच घेतलाय रुमाल त्यो काय मोठा जागीरदाराचा लागलाय होय ब्रँडेड काहीतरी आणायला आणि रुमालानं घाम नाही पुसत तर काय करत्यात कुलं पुसत्यात होय तिला कळत नाही मुद्दाम करते होती
भूक लागली म्हणते एवढा जीव खाल्लास हाडळे जीव खाल्लास की अख्खा माझा कसं बोलतोय माझी जेव्हा भावाची मैत्रीण आहे तिला काय बोलायचं नाही सांगून ठेवते मग शिकले हलिनला ऐक तू आईस तू तिच्या गत वागू नकोस ऐक मी सांगतोय पियत्र एक नंबरच मी बोलले असते ना बुक्की छानीन तर माझा पम्या मला बोलला असता असा वर पाडून काढेन मग मी त्याला बोलले असत्याच कान खाली देन मग तो बोलला असता तुझ्या काय पैलवानाची आवलाद आली पोटाला कुणाच्या काय माहित काय झालं की नुसतं भांडायचं ह्यासनी तुमच्या पेक्षा आहे ना ती उकिरड्यावरची डुकर बरी ती तरी डुरुक डुरुक करताना प्रेमळ दिसते यांना नुसतं भांडायचंय आता गेला पमे बरं झालंय काय नको बोलू माझी तुला सांगतो इथल्या एस टी स्टँड वरच्या कुठल्या बी खांबाशी लग्न केलं ना तरी जास्त बोलवतो तुझं काय करणार आहे ती बेन माझ्या समोर आला का नाही त्याला फोडून काढतो का नाही चांगला कुड फोडून बघ जमतोय काय अर्धी तळलेली बॉबी बॉबी नाही आहे मी मला मारणार आहेस वय कशाला मारू कोणाला नाही बघ की मारून हा बघ की मारून मारणार आहेस वय मी नाही मार नाही इथल्या इथं घडी करून तुला तुझ्या लवरच्या पर्शीत भरला ना तर नावायचं पाम्या नाही आपण काय म्हणता मी नसतोय मारत कोणाला नाही इथं तुझी घडी करून तुझ्या लवरच्या पर्शीत भरला ना तर नावाचा पाम्या नाही आपण बाबू कसला डेअरिंग बाद आहे ग तुझा पाम्या लय भारी बोलतोय ओय ओय पाम्या गेलताना सोडून मला केलेलास ना ब्रेकअप कशाला आलाय इकडं थोबड फोडील तुझा मी ओय मला मारणार आहेस वय मला मारणार आहेस अशी कोपरायचं नाक ठेचीन ना तुझं मी बरी सोडतीये मी तशी गुत्ता घालीन ना तुला मी अशी डोक्यावर अशी गुच्चीच घालीन तुझ्या मी सोडणार मी आता पाय पकडीन ना तुझा आणि वनवच पाडीन वनवच पाडणार आहेस मग मी काय करीन माझ्या पोटात अशी गुच्चीच घालीन तुझ्या मी तरी ह्यो दगड आहे की नाही दगड असं हानीन की नाही दगड उचलणार आहेस दगड उचलणार उचल उचल बघू उचल बघू नाही आहे ताकद रडून रडून संपली आहे काय माझ्या प्रेमाचं बाकरू एवढं काय रागवायचंय घालू कशी गुच्ची एकदाच काय ती मिठवा की दोघे एकमेक ए पंक्चर झालेलं टायर पंक्चर टायर नाही आहे मी गपकी ए ठीक कर तोंडी काय नाटक आहे का तुझी मला काय बी बोलू नको माझ्याला घालतीस माझ्याला घालते धरून काय करणार आहे माझे डोळे काढू नको गो बाय मी माझ्या मग लवला कसं बघणार दोन शब्द रागाने काय बोललो रागाने काय बोललो डायरेक्ट ब्रेकअप तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेलो होतो काय तुझा गिफ्ट बिफ्ट जा तिकडं अरे तुझ्या बापाला धोतर दिले आईला साडी दिली आणि तुझ्यासाठी बघ काय आणलंय काय बघ की काय दाखव की बघ की काय दाखव की बघ की दाखव की यो बघ सोन्याची चाई अयो बाप मरते मी सोन्याची चैन शिसली सोन्याची चैन दिली बर्फ त्यानं तिला सोन्याची चैन बी दिली मम्मी बी दिली होती की तुला सोन्याची चैन माझ्या आई बाबांसाठी काय केलं होतं तू काय केलं होतं त्यानं काय काय केलं तिच्या आई बाबांसाठी काय केलं काय करतोय तो माझ्या आई बाबांसाठी ती हाय उंड ग त्याला काय काम आहे ती करत बसते दुसऱ्यांची काम आणि मी काय तुझ्या घरच्यांसाठी केलं नाही होय काय केलंयस घरी सामान पण आणून देते तुझ्या मग काय करतोयस तो काय एवढं करत नाही तर बस नाही होय तेवढं मग काय करायचं काय म्हणजे अजून करू हे काय करणार नाही होय काय हिंमत आहे की माझी मी मी सांगेन की सगळं करीन तुझ्यासाठी कळलं का तुझा बाप जेव्हा मरत असेल ना तेव्हा स्वतः जाईन पळत वाराणसीला गंगाजल घेऊन आणि त्याच्या मड्यावर टाकीन अजून काय करू सांग मला करत नाही म्हणते मी काय शुक्र माझ्या बापाला मारायला निघाला सोय तू माझ्या बापाला मारणार आहे सोय शुक्र मला वाटलं नव्हतं तू असा प्रेम करत असेल बापाला मारायचं माझ्या घरच्या बद्दल बोलायचं नाही तू तात मला कशी जागी नाही करायची मी बापाला मारायचं उदर हे दोघं लई
खुर्ची मध्ये बसू कुल कुल. माझा प्ली प्लॅन तोच होत ग, पण पुष्पाची तिकीट मिळेना झाली. ते विंडो वरच पोरग बोलत की आता तिकीट मिळना, अभी तिकीट बिके का नाही साला. शीतली कॉर्नर सीट आहे. लव यू चिंचिन, लव यू पांग्या, लव यू तू म्हणतीला माझ्याकडून. थँक यू थँक यू थँक यू थँक यू सो मच. ए शिवले चल की पिक्चर बघायला. अग चल की मस्त पैकी 1.5 मिनिटाचा पिक्चर बघू. तिकीट दे, माझी तिकीट दे. कसली दिली तू आपली तिकीट? ब्लॅक मानली होती मी, मिळत नाही ती म्हणून कसली दिली? हात लावायचं नाही मला, आपला काय संबंध नाही. म्हणजे वर्डीन मी पोलिसांना बोलवीन. मग पोलिसांना का बोलवीन? माझा तुझा काय संबंध नाही. आता आपला आता कायमचा ब्रेकअप झालाय. ब्रेकअप म्हणजे ब्रेकअप. माझ्या बरोबर का केलं ब्रेक ऑफ? माझ्या बरोबर का केलं ब्रेक ऑफ? तू आल्यापासून अपशकून झालाय माझ्या आईच्या. परत दिसले का तुला? अतिशय इंटरेस्टिंग ब्रेक ऑफ, मज्जा आली. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. महाराष्ट्राला कोण होणार करोडपती, कधी येणार, याची जेवढी उत्सुकता लागली होती तेवढीच मला उत्सुकता लागली होती की पम्या कोण असणार. ऍक्च्युली शर्मेश वाटला होता, पण नंतर मला लक्षात आलं त्याच्या नावात प आणि म नाही, तुझ्या नावात आहे प्रथमेशमध्ये, त्यामुळे प्रथमेशचाच पम्या असू शकतो. आणि ब्रिलियंट सरप्राईज होतं तुला या रोलमध्ये बघणं, फार मजा आली. प्रथमेश वेगळंच काहीतरी सादर केलं असतो आणि फार मजा आली. आणि त्यांच्याच टॅगलाईनला धरून सांगतो, आता आली आपली वेळ, ती वेळ तुझ्यावर आली आज पृथ्वी. आणि या चार कॅरेक्टर समोर असताना ज्ञान हा शब्द बाजूला ठेवूया, पण मनोरंजनाचा अद्भुत खेळ तुम्ही चौघांनी निश्चितपणे खेळलात आणि फार मजा आली. वंडरफुल. तळलेली बॉबी, अर्धवट तळलेली बॉबी वॉज आउटस्टँडिंग. आणि तू येलो शर्ट घातलायस पृथ्वीक, आणि तू ते रिसीव्ह पण छान करत होतास. प्रथमेश मस्त, मला एंट्री फार आवडली, ते एक बेअरिंग वेगळंच होतं तेही फार आवडलं, तुझी भाषाही फार आवडली. शिव ब्रिलियंट, आय लव्ह यू, म्हणजे फारच सुंदर परफॉर्म केलंस, फार मजा आली. नमा फार सुंदर, आणि ज्या प्रकारे एंड केला म्हणजे प्रेक्षकांना तर तुम्ही उत्कंठेच्या उच्चांकावर नेऊन ठेवला, असा एंड केला. पुढे काय होतं बघायला हे मी खूप उत्सुक आहे. मस्त. सचिन सरांना विचारूया, त्यांना कसं वाटला हा परफॉर्मन्स? मला हे नेहमी वाटतं प्रसाद की आपल्याकडे कुठली म्हणजे अभिनय तर अगदी हे 100% आहे की सातत्य किंवा ते पुन्हा पुन्हा करून प्रावीण्य मिळवण्याची गोष्ट आहे. आणि तुम्ही आता पूर्णपणे प्रवीण आहात, म्हणजे ह्याच्यात दुसरं काही दुमत नाही. फर्स्ट क्लास, नथिंग. तुम्हाला काहीही सांगण्याच्या तुम्ही पलीकडे आहात. जे तुमचं संचित आहे ते धरून ठेवा प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू सचिन दा, थँक्यू टीम, गिव इट अप.